आज आपण स्काउट गाईड पिरियडच्या सुरू होण्याआधी स्काउट गाईड प्रार्थना ही आपण घेणार आहोत आणि सर्वांनी माझ्या पाठून ही प्रार्थना बोलायची आहे. तर आपण सर्वांनी हात जोडायचे आणि स्काउट गाईड प्रार्थनेमध्ये सहभागी होईल. स्काउट गाईड प्रार्थना सुरू करतोय. दया करे दान भक्ती का हमें परमात्मा दीना, दया करना हमारी आत्मा में शुद्धता दीना. हमारे ध्यान में आओ प्रभु, आँखों में बस जाओ, अंधेरे दिल में आकर के परम ज्योति का जगा देना. दया कर दान भक्ति का हमें परमात्मा देना, दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना. बहा दो प्रेम की गंगा दिलों में प्रेम का सागर, हमें आपस में मिलजुल कर प्रभु रहना सिखा देना. दया कर दान भक्ति का हमें परमात्मा देना, दया करना हमारी आत्मा शुद्धता देना. हमारा कर्म हो सेवा, हमारा धर्म हो सेवा, सदा ईमान हो सेवा, व सेवक चर बना देना. दया कर दान भक्ति का में परमात्मा देना, दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना. वतन के वास्ते जीना, वतन के वास्ते मरना, वतन पन वतन पर जान फिदा करना, प्रभु हमको सिखा देना. दया कर दान भक्ति का हमें परमात्मा देना, दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना. आता अपन झेंडा गीत घेणार आहोत. भारत स्काउट गाइड झेंडा ऊंचा सदा रहेगा, ऊंचा सदा रहेगा झेंडा, ऊंचा सदा रहेगा. नीला रंग गगन सा विस्तृत पातृभाव फैलाता, त्रिदल कमल तीन तीन प्रतिज्ञा उनकी याद दिलाता. और चक्र प्रतिबल प्रतिबल आगे कदम बढ़ेगा, ऊंचा सदा रहेगा झंडा, ऊंचा सदा रहेगा. भारत का उड़ गाइड झंडा ऊंचा सदा रहेगा, ऊंचा सदा रहेगा झंडा, ऊंचा सदा रहेगा. ये 2400 आर्य चक्र के हमसे प्रतिबल कहते, सावधान 2400 घंटे हम में ही बल भरते. तत्पर सदा रहेगा सेवा में जीवन सफल बनेगा, ऊंचा सदा रहेगा झंडा, ऊंचा सदा रहेगा. भारत स्काउट गाइड झंडा ऊंचा सदा रहेगा, ऊंचा सदा रहेगा झंडा, ऊंचा सदा रहेगा. पर हित रक्षा में हम जीव हस हस दे अपना, इस झेंडे पर मर मिटने का ये सुखदाई सपना. सेवा का पथ दर्शक झेंड घर घर में फरंगा, ऊंचा सदा रहेगा झेंडा, ऊंचा सदा रहेगा. भारत स्काउट गाइड झेंड ऊंचा सदा रहेगा, ऊंचा सदा रहेगा झेंडा, ऊंचा सदा रहेगा. स्काउट गाइड गणवेश
त्याच्यामध्ये शर्ट, स्काउटचा शर्ट स्टील ग्रे रंगाचा रंगाच्या कापडाचा असावा. दोन्ही खांद्यावर दोन खांद पट्ट्या असलेला व शर्टाच्या बाह्य अर्ध्या असाव्यात. शर्टावर किसे, त्यावर दोन वर्तुळाकार सी एम आकारासारखे झाकण असलेले व मध्यभागी उभी प्लेट असावी. पॅन्ट, स्काउटची पॅन्ट गर्द निळ्या रंगाची फुल पॅन्ट असावी. कारण पॅन्टला बेल्ट असेल, बेल्ट बसेल असे दोन्ही बाजूला व पाठीमागे एक लूप असावीत की त्या लूपना निळ्या रंगाचीच बटणे असावीत. पट्टा, भारत स्काउट गाईड संस्थेने बक्कल असलेला व सारखेपणा असावा म्हणून नायलॉनचा ग्रे रंगाचा बेल्ट वापरावा. राष्ट्रीय कार्यालयाने मान्य केलेला राज्य कार्यालयाने जिल्हा कार्यालयाकडे पुरविलेलाच आहे. स्कार्फ, युनिटने ठरवलेला व जिल्हा संस्थेने मान्य केलेला हिरवा, पिवळा व जांभळा रंग सोडून कोणत्याही रंगाचा स्कार्प वापरावा. स्कार्पचा आकार त्रिकोणी असतो. त्याच्या दोन्ही बाजू 75 ते 80 सेमी मापाच्या असाव्यात. हा स्कार्प गळ्याभोवती शर्टच्या कॉर्नरवरून योग्य प्रकारे गुंडाळी करून वापरावा. ऑगल, गुंडाळी केलेल्या स्कार्प गळ्याभोवती व्यवस्थित रहावा याकरता त्यांची दोन्ही टोके ओगलमध्ये अडकवून तो गळ्यापर्यंत वर घ्यावा. यावेळी कॉर्नरचे गळ्याजवळील बटन लावलेले असावे. गिलवेल ओगल व्यतिरिक्त इतर कोणत्याही धातू अगर प्लास्टिकचा ओगल वापरावा. टोपी, गर्द निळा ब्ल्यू नेव्ही ब्ल्यू रंगाची बेरी कॅप व त्या कॅपवर राष्ट्रीय संस्थेने मान्य केलेला धातूचा स्काउट बॅच डाव्या डोळ्यावर येईल असा लावावा. कॅप डोक्यावर गोलाकार कपाळावर समांतर अशी घालून उजव्या बाजूचा भाग कानाकडे झुकलेला असावा. शीख धर्मीय स्काउट गर्द निळा रंगाची पगडी व त्यावर नमूद केलेला राष्ट्रीय संस्थेचा स्काउट बॅच लावून वापरू शकतात. बिल्ला, स्काउट हिरव्या कापडावर पिवळ्या दोऱ्याने स्काउटचे चिन्ह भरलेला हा बिल्ला स्काउटच्या शर्टच्या डाव्या खिशाच्या मध्यभागी शिवलेला असतो. शोल्डर बॅच व शोल्डर ट्राइप्स, स्काउट शर्टच्या उजव्या बाजूच्या खांद्यावरील शिलाईला लावून हा बॅच वापरावा. 7 ते 8 सेमी लांबी व 1.5 सेमी रुंदीच्या पांढऱ्या कापडावर लाल रंगात युनिटचे नाव व नंबर लिहिलेला असतो. पादत्राणे, शूज, तपकिरी किंवा काळे चमड्याचे किंवा कॅनव्हासचे बूट व काळे पायमोजे स्काउटने घालावेत.